धुळे जिल्ह्यासह खानदेशातील लाखो कुटुंबाची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी देवीचा चैत्र उत्सव लवकरच सुरू होत आहे। त्यामुळे वणीगडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक पहलवान राजेंद्र शिंदे यांनी आज 8 एप्रिल पासून 5 दिवस अखंड 24 तास सुरू केला आहे। महाप्रसाद वाटपाचे हे 20वे वर्ष आहे। सलग 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव साजरा होऊ शकला नाही, मात्र यंदा राज्य शासनाने सर्व निर्बंध हटवल्याने भाविकांवर देवीच्या दर्शनासाठी जाण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातून आणि शेजारच्या नंदुरबार जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने तरुण मित्रमंडळी, महिला भाविक, आबालवृद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायीवारी करत आहे। त्यामुळे या पायीवारीतील भाविकांना जेवणाची, आरोग्याची, आरामाची सोय व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी धुळे शहरातील मालेगाव रोडवरील 12 फुटी हनुमानासमोर गुरुद्वारा चौक येथे सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तर आज शुक्रवार दिनांक 8 एप्रिल पासून 5 दिवस पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अखंड 24 तास महाप्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं आहे। सप्तशृंगी माताच्या कृपेने दरवर्षी हा भाविकांसाठी भंडारा होतो आणि आता ह्या वर्ष 19 वर्ष झाले, आता 20 वर्षापासून आता 20 वर्ष लागलेले हे सतत कार्य वालचंद बापूजी ग्रुप पास हॉटेलतर्फे राजू शिंदे पहलवान, विनायक वालचंद शिंदे, सर्व कुटुंब आम्ही करत राहतो आणि सर्व शिंदे परिवार यांच्यामार्फत हा भंडारा कायम होत राहतो आणि होत राहील आणि सर्व भाविकांची सेवा होत राहते। गोळ्या औषध, त्यानंतर बासमती चावलमध्ये भंडारा, एक कायम परंपरा 20 वर्षापासून चालू आहे आणि सतत देवी माताच्या कृपेने माझ्या भरभरात होटली चालतात। भरभरात होटलीतून पैसा जो मिळतोय त्यातून 50% माझे दान धर्म कायम चालू राहतो।